वेगवेगळ्या प्रकारचे जरी काही काही त्यांच्या शहराला ज्या गरजा लागतात, जो ज्या गोष्टी असतात त्या सगळ्या, अशी दोन शहर दाखवले की दोन शहर त्याचे किती फोटो त्याच्यामध्ये टाकलेले आहेत, ते शहर बघताना तुम्हाला असं वाटतं अरे वाव काय सुंदर शहर आहे. आपल्याला नक्की काय चांगलं पाहिजे याची कल्पना तुम्हालाही नाही, आणि आपण काय चांगलं दिलं पाहिजे याची कल्पना राजकारणही नाही. आजही तुम्ही जर नुसतं जाऊन बघितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ले जरी जाऊन बघितले तरी तुम्हाला आर्किटेक्चर नावाची गोष्ट कळते. तुम्ही जर कुठे लंडनला गेला तुम्ही कुठे अगदी काही उदाहरण देतोय मुद्दाहून देतोय याच कारण आपण शहरामध्ये राहतोय. एक शहराला एक कॅरेक्टर लागतं, कॅरेक्टर. राजकारणालाच कॅरेक्टर उरलं नाहीये, शहराला कुठून येणार आहे. जे येऊन सांगतात त्याच्यावरती आपण टाळ्या वाजवतो आणि नंतर ते आपल्या आयुष्याची 5-5 वर्ष खर्च करून शो बर्बाद करतात सगळा प्रदेश. त्याच्याकडे आमचं लक्ष नाही, कारण आम्ही जरा प्रश्नच विचारत नाही. आजपर्यंत तुमच्याकडे कोणकोण आमदार होऊन गेले, कोणकोण नगरसेवक होऊन गेले, एकदा समोर आले की प्रश्न विचारत ना. तुमची भीती उरलेली नाहीये. तुम्ही मतदार आहात, तुमच्या मतांमध्ये हे सगळेजण अवलंबून असतात. निवडणुकीच्या अगोदर येऊन भले भले हात जोडतात, तुम्हाला पाया पडतात, वाटेल ते करतात आणि 5 वर्ष तुम्हाला कोणी बघत पण नाहीये. मग ज्या वेळेला ते प्रचाराला जेव्हा येतील त्यावेळेला त्याला जाब विचारा आणि त्या कोण जो उमेदवार असेल त्याला भीती वाटली पाहिजे तुमच्याबद्दल की हे मला प्रश्न विचारतील, हे मला प्रश्न विचारून हैराण करतील. जर समजा मी यांच्या प्रश्नांची उत्तर देऊ शकलो नाही तर मी निवडणुकीमध्ये पडेल ही भीती उरली नाही त्याला. मतदान केलं पण आमच्याकडे बोलवीमध्ये आमचे रोजचे जे प्रश्न आहेत आम्ही कोणाला नरेंद्र मोदीला कसे सांगायचे, आमचा आमदार काय करतो, आमचा नगरसेवक काय करतो, हे वेगवेगळ्या प्रकारचे फोटो घेऊन तुमच्या समोर येणार आणि तुमच्याकडनं मत काढून घेणार आणि 5-5 वर्ष तुमच्या आयुष्यात घालवणार. कळते का 5 वर्ष कशाला म्हणतात. माझा स्वतःचा पुनर्जन्मावरती विश्वास नाही. जे आहे ते हेच आयुष्य आणि या आयुष्यामध्ये जर तुमचा तुमची 5-5 वर्षाच्या आयुष्यात ती अशीच राहायला लागली आणि दिवसेंदिवस तुमच्या समोरचा सगळा परिसर जर खराब होत चालला कशासाठी निवडणुकीला तुम्ही त्या रांगेमध्ये उभे राहताय मतदानाचे. निवडणुका आल्या की ह्यांच्यावर तोंड टाकले पाहिजे, भांडी कुंडी वाटा सरळ केलं हे गोष्ट आमचे. शुद्ध मतदार काय असतो ना, शुद्ध. त्याचं काल मी उदाहरण केलं पुण्यामध्ये. दुसरं महायुद्ध ज्या वेळेला झालं त्या दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला ऍडॉल्फ हिटलर हरला आणि विन्स्टन चर्चिल जिंकला. विन्स्टन चर्चिल म्हणजे त्या सगळ्या अलाइड फोर्सेस, पण त्याच्यामध्ये मुख्य होता तो विन्स्टन चर्चिल होता. मला आठवत आहे वी फॉर विक्ट्री, वी फॉर विक्ट्री, वी फॉर विन्स्टन. आणि संपूर्ण इंग्लंडमध्ये त्याचा जय जयकार, दुसरं काही नव्हतंच त्यावेळेला. युद्ध ज्याला संपलं त्यावेळेला फक्त विन्स्टन चर्चिल एक विन्स्टन चर्चिल. बरोबर 8 महिन्यानंतर निवडणुका झाल्या तिकडे इंग्लंडमध्ये. म्हणजे पत्रकार काही गेले आणि लोकांना विचारलं की तुम्ही अरे विन्स्टन चर्चिल पडले, तुम्ही त्याला बदल नाही केलं, तुम्हाला नाही केलं. सगळ्यांकडनं उत्तर एक सारखं आलं, त्याला म्हणतात शुद्ध मतदार. नुसता शिक्षित मतदार नाही झालं. मला असं वाटत तुम्ही सुशिक्षित आहात. काही जण अशिक्षितही असते पण मला असं वाटत तुम्ही सुज्ञ असणे सर्वात महत्वाचं आहे की आपल्याला काय
हवं आणि काय नको हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्यासाठी 24 तास काम करणारा माणूस कोण आहे? 24 तास आपल्या हातीला हो देणारा माणूस कोण आहे? आपल्या परिसराचा एक प्लॅनिंग करून विचार करणारा माणूस कोण आहे? माझ्याकडे रस्त्यामध्ये खड्डे दिसणार नाही हे करवून घेणारा माणूस कोण आहे? मी तुम्हाला सांगतो नाशिकमध्ये मी आम्ही जे काम केलं त्या नाशिकमध्ये आज एक तुम्हाला अनेक ठिकाणी तुम्हाला रस्त्यात खड्डे मिळणार नाही. आता त्याला झाली जवळपास 8 वर्ष 9 वर्ष आणि त्याला मी विचारलं होतं तुम्हाला कॉन्ट्रॅक्टचे पैसे मिळाले, ते बोलले हो मला मिळाले. बरोबर आहे आयुक्त सगळेच होते. म्हणलं कोणाला टक्का दिला? तो नाही दिला. म्हणलं कोणी टक्का मागितला? अजूनपर्यंत नाही. म्हटलं कोणी मागणार पण नाही याची हमी मी देतो. तुम्ही तामिळनाडूमध्ये फोन लावाल मला माहिती तामिळनाडू कळणार. तुम्ही ज्या ज्या राज्यामध्ये फोन लावाल पहिली ती भाषा येते. मग महाराष्ट्राने काय घोडं बांधलं होतं? खरं हे सरकारने काम करायला पाहिजे होतं जे आम्ही सरकारच्या बाहेरून केलं. मराठी वाटायची आपण देखील लोक कोर्टात जातात. महाराष्ट्रामध्ये आम्ही मराठी पाट्या लावा म्हटल्यावरती काही जण कोर्टात जातात म्हणतात की आम्ही पाट्या लावणार नाही. खरं तुम्ही प्रेमाने मनापासून ही गोष्ट केली पाहिजे की अरे नाही माझ्या दुकानची पाटी मी महाराष्ट्रात राहतो माझ्या दुकानची पाटी मराठी असली पाहिजे देवनागरीमध्ये असली पाहिजे. उद्याचा समजा कोणी मराठी माणूस जर समजा इतर राज्यामध्ये असेल त्याने त्याच्या दुकानाची पाटी ही त्या भाषेतच लावली पाहिजे दुसऱ्या भाषेत लावून सांगणार नाही. एवढ्या भाषा जर या सगळ्या सत्रवर या देशामध्ये आले त्या त्या भाषेचा मास तुम्ही लागला पाहिजे. हा देश मुळात कधी नव्हताच. या प्रदेशाला फक्त हिंद प्रांत म्हणत आणि या हिंद प्रांतामध्ये विविध भाषांचे लोक आजपर्यंत राहत होते. 1947 साली हे सगळे भाषिक लोक त्याला एकत्र केलं गेलं आणि त्याला आपण भारत असं म्हणतो आता हिंदुस्थान असं म्हणतो इंडिया असं म्हणतो की ते सगळे एकत्र आणि त्याला आपण देश म्हणतो. आणि म्हणून या लोक दर्शनाला गाव जायचे कुठे गावता मुंबईला गेलो. म्हणून या शहराचं नाव मुंबई आहे. जे प्राचीन नाव आहे एका देवीवरनं आलेलं नाव आहे. नंतर हे सगळे ब्रिटिश सगळे नंतर आले ते काय बोलले हे तुम्ही बोलताय आता बॉम्बे करताय. काही उत्तरते लोक आले त्यांनी या बॉम्बेचा मुंबई केलं मुंबई बोलताय. मूळ नाव तसं बडोदरा नाही आहे वडोदरा आहे सगळे वडोदरा म्हणतात. कितीही जिभेला त्रास झाला आमच्या तरी आपल्याला त्रिवेद रंग लागते तिथं तपोरम वगैरे म्हणतो की नाही. पुढे गाव तिरुड तिरुड किती नाव झालं तरी त्याचं मूळ नाव आहे ती अस्मित आहे. मला असं वाटतं सर्वांनी प्रत्येक राज्याच्या अस्मिता समजल्या पाहिजे समजून घेतल्या पाहिजे. आणि एकत्र सर्व काही राहायला पाहिजे. आणि हेच राजकारणी सगळे हेरतात आणि तुम्हाला जाती जातीमध्ये भेद निर्माण करतात तुमच्यामध्ये फोड निर्माण करतात आणि ही फोड निर्माण करून तुम्हाला तुमच्यातच खेळत बसतात. आणि बाकी या सगळ्या शहरांची जे काही असतात गोष्टी त्याची विल्हेवाट लावत बसतात. कंत्राटं घ्यायची त्या कंत्राटांमध्ये टक्के घ्यायचे. तुम्हाला काय तुटलेले फुटलेले फुटपाथ मॅन तर चालतील चालतात हे लोक चालतात त्यांना सवय आहे. आज तुमच्याकडे जो आलोय तो हीच गोष्ट घेऊन आलोय. गेल्या 5 वर्षामध्ये
तुम्ही या महाराष्ट्रामध्ये झालेला सावळा गोंधळ आता बघितला असेल, राजकीय गोंधळ पाहिला असेल। लोकांनी मतदान करायचं आणि मतदान सर्वपक्षीय आम्ही पुरायकर एक सामाजिक